बैठकीमध्ये मनसेनं राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडीच्या पाठिंब्यानं सत्ता ताब्यात घेतली आहे. हा पाठिंबा देणं ही स्थानिक नगरसेवकांची इच्छा असल्याचं छगन भुजबळ यांनी सांगितलं. स्थानिक नगरसेवकांच्या इच्छेनुसार आम्ही बाहेरून पाठिंबा देत असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. आता शेवटी जे आहे शिवसेना बीजेपी हे सुद्धा आमचे विरोधक आणि मनसे सुद्धा आमचा विरोधक. त्याच्यामध्ये मग ठीक आहे, आम्ही सांगितलं की बा त्यातल्या त्यात जो आहे की आमच्या जे नगरसेवक पण सांगत होते की उमेदवार म्हणून सुद्धा जे आहे ते शिवसेनेच्या उमेदवारापेक्षा मनसेच्या उमेदवाराकडे त्या नगरसेवकांचं मत जास्त झुकलेलं होतं. कालपर्यंत जे आहे बीजेपी ही मनसेबरोबर होती आणि बीजेपी मनसेबरोबर असून सुद्धा बीजेपी लोकसभेमध्ये ते एकमेकांच्या विरुद्ध होते. तर मग त्यांना जर चालतं हे सगळं तर मग आम्हाला काय चालू ते तर आता याच्यात गेले होते. त्यांनी सत्तेमध्ये होते बीजेपी वाले मनसेच्या तरी सुद्धा एकमेकांच्या विरुद्ध लोकसभेमध्ये उभे होते आणि आता ताबडतोब जे त्यांचं पटलं नाही बीजेपीचं म्हणून त्यांनी त्यांना सोडून दिलं आणि तिकडे गेले. त्यावेळेला शिवसेनेवाले जे आहेत हे आमच्या बरोबर बसलेले होते. पहिल्या मागच्या महापौराच्या निवडणुकीच्या वेळेला ते त्यांच्या बरोबर बसले. आता त्यांचे जर जे आहेत एकमेकाला सोडून उलटे सुलटे जर ह्या त्यांच्या जर अलायन्सेस होत आहेत तर आम्ही पण विचार केला की ठीक आहे की चला सगळ्यात जास्त संख्याबळ त्यांचं आहे. आता पुढे काय होईल ते काय मी सांगत आणि राजकीय याचा काय फार मोठा विचारच आहे. कुणी आम्ही काही आम्ही सुद्धा काही केलेलं नाही. हा तिथला तो आहे तात्कालिक स्थानिक निर्णय आहे. आणि इथे घेतोय छोटासा ब्रेक. पाहत राहा बिग न्यूज.